पंचशील नगरमधील झोपडपट्ट्यांचे सुनियोजित जागेत पुनर्वसन करण्याची मागणी पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे आणि संस्थेचे सल्लागार निलेश सोनावणे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे. पंचशील नगर हे अनेक वर्षांपासून वसलेले गोरगरीब दलितांची वसाहत असून त्या ठिकाणी नियोजित रेल्वेचे जंक्शन आराखडा असल्याची चर्चा आहे. पंचशील नगर झोपडपट्टी आणि नवनाथ नगर झोपडपट्टीत असलेल्या भूखंडावर रेल्वेच्या विस्तारित आराखड्यांमध्ये पंचशील नगरच्या 608 झोपड्या आणि नवनाथ नगरच्या सुमारे 350 झोपडपट्ट्यातील 4000 नागरिकांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. या दृष्टिकोनातून या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे निवेदन आमदारांना देण्यात आले. याबाबत महानगरपालिकेची तात्काळ बैठक लावून चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले. यावेळी पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, संघटक कैलास नेमाडे, खजिनदार भानुदास वाघमारे, पत्रकार गणेश कोळी, संजय कदम उपस्थित होते.